नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता तिसरीचा विषय परिसर अभ्यास, घटक आपला आहार, पान नंबर 74. या पाठाची अध्ययन निष्पत्ती अशी आहे. माझा परिचय आहे. चला तर मग आज आपण जाणार आहोत राजूच्या घरी. चला जेवायला बसू. पण राजू दिसत नाही, तो नेहमी तर सगळ्यांच्या आधी हजर असतो. त्याला थोडा ताप आहे. मगाशीच मी त्याला मऊ दहीभात दिला होता, आता जरा त्याला डोळा लागला आहे. मग झोपू दे त्याला. आपण जेवायला सुरुवात करायची का? लगेच बसूया, मला खूप भूक लागली आहे. आज शाळेत लंगडीची मॅच होती, मी मॅच खेळून आले आहे. ये बैस लगेच. आई, कोबीची भाजी कशाला ग केलीस? तुला माहीत आहे ना मला आवडत नाही. मला नको बाई. ताई, असे बोलू नये बाळ. प्रकृती धडधाकट राहायला हवी की नको? मग सगळे पदार्थ नको का खायला? आणि ताटात काहीही टाकायचे नाही. बरोबर आहे, शाळेत देखील बाई नेहमी हेच सांगतात. मी ताटात भाजी टाकणार नव्हते. आता कसे शहाण्यासारखे बोललीस? बाबा, हे काय, तुम्ही एकच बकरी घेतलीत? तुमचे पोट कसे भरणार? तो दिवसभर कचेरीत पेटे काम करतो, भूक लागणार कशी? आम्ही अंग मेहनतीची कामे करत होतो, एका वेळी 4-4 भाकऱ्या फस्त करत होतो. आता माझे वय झाले आहे, पहिल्यासारखी भूक लागत नाही. मलासुद्धा अलीकडे भूक लागत नाही. हो ना, सासूबाईचे जेवण किती कमी झाले आहे. सासूबाई तुमच्यासाठी अर्धी भाकरी कुसकरून दुधात कालून ठेवली आहे. ऐकला ना सर्वांनी राजूच्या घरातील संवाद? मग आता सांगा पाहू, राजूला आईने मऊ दहीभात का दिला? बरोबर. ताईला खूप भूक कशामुळे लागली होती? अगदी बरोबर. बाबांना एकच बकरी का पुरते? छान. आजी आजोबा कमी का खातात? व्हेरी गुड. म्हणजेच रोजच्या रोज 2 वेळच्या जेवणात आपण काही अन्नपदार्थ खातो, शिवाय काही अन्नपदार्थ इतर वेळेस खातो. याखेरीज दिवसाकाठी आपण काहीतरी दूध, चहा, कॉफी, सरबत असे पेय पदार्थही घेतो. दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेयपदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात. आता आपण पाहणार आहोत आहार जास्त किंवा कमी का होतो. एखाद्या दिवशी आपल्याला भूक जास्त लागते तेव्हा आपण भरपूर जेवतो, त्या दिवशी आपला आहार जास्त असतो. कधी भूक कमी असते तेव्हा आपण थोडेसेच जेवतो, त्या दिवशी आपला आहार कमी असतो. आता मला सांगा, या दोघींपैकी जास्त आहार कोणाचा असेल आणि का? तर पहा, या चित्रातील ताई तरुण आहे त्यामुळे तिचा आहार जास्त आहे. या उलट आजी म्हातारी आहे त्यामुळे तिचा आहार कमी आहे. काही कामे करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते, शरीराला भरपूर कष्ट पडतात. अशी कामे अंग मेहनतीची कामे होत. अंग मेहनतीची कामे केल्यामुळे खूप भूक लागते. अंग मेहनतीची कामे करणाऱ्या व्यक्तीचा आहार जास्त असतो, त्यांना अधिक अन्नाची गरज असते. काही कामे एका जागी बसून करायची असतात, ती करताना शरीराला फार कष्ट पडत नाहीत. अशा कामांना बैठी कामे म्हणतात. बैठी कामे करणाऱ्यांची भूक
त्या मानाने कमी असते। आता हे माहीत आहे का तुम्हाला, पाणी भरणे, कपडे धुणे, घर झाडून पुसून काढणे ही अंग मेहनतीचीच कामे आहेत। ही कामे करणाऱ्या व्यक्तींना भूक जास्त लागते। ही कामे करणारी व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष, त्यांना पुरेसे अन्न मिळणे गरजेचे असते। तसेच मोठे होताना शरीराची वाढ वेगाने होते, म्हणून या वयात मुलींना आणि मुलांना भरपूर आहार मिळायला हवा। तर मग पुन्हा एकदा पहा, आज आपण काय शिकलो। दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात। वय, करावी लागणारी मेहनत आणि प्रकृती ही आहारात फरक पडण्याची कारणे आहेत।